गेली पन्नास वर्षे साहित्य क्षेत्र उल्लेखनीय वावर करना ज्येष्ठ बाल साहित्यिका स्वाति सामक निमित्त तो आतगूज तो के जैसे की दिपिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगो भरी पिचकारी जैसे दिदलिया फूलों की प्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो आशा की लहर है ये तो उम्मीद की शहर है खो न जाए ये तारे जमीन पर असं ज्यांचं वर्णन करतात ते आपले बाल त्यांचा दिवस म्हणजे बाल दिन नेहरूंना आठवायचा दिवस त्या निमित्तानं आपण आज बातचीत करणार आहोत बाल साहित्यिका स्वाती सामक यांच्याशी तुमचं दिमांच्या मंचावर हार्दिक स्वागत तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात काय सांगाल नमस्कार मी गेले पन्नास वर्ष साहित्य क्षेत्रात आहे पण परन... ज्याला अगदी टिपिकल बालसाहित्य म्हणता येईल असं माझं अगदी तसं त्या मानाने थोडं आहे कारण मला असं वाटतं लहान मुलांबद्दल त्यांच्या मनात शिरून लिहिणं हे फार अवघड आहे आता तू तु विचारलंस तुम्ही वळलात कशा माझं माहेर आहे नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव क्रीम ऑफ द सोसायटी असं आम्ही राहत होतो वडील वकील होते आणि वातावरण अगदी असं सुसंस्कृत वाचन संस्कृती असलेलं त्याच्यामुळे भरपूर वाचायचो भरपूर हे करायचो आणि मग ते वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे सगळं आवडतं आहे पहिल्या पहिल्यांदा मग मी कवितांकडे वळले नंतर प्रामुख्यानं कविता मग लेखन असा प्रवास मला सुरू आहे चालू आहे हे म्हणजे आज तागायत माझे कार्यक्रम चालू आहेत अच्छा आणि बालसाहित्य आणि जे साहित्यिक आता कविता करतात युवा साहित्यिक त्यांना काय मार्गदर्शन कराल बालसाहित्याबद्दल बोलायचं झालं तर खरंच मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे अवघड आहे ज्यांना सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्राचा त्यांचा जास्त अभ्यास आहे अशा व्यक्तीला बालसाहित्य हे चांगलं लिहिता येतं तर तुम्हाला जर बालसाहित्य लिहायचं असलं तर मला असं वाटतं तुम्ही पहिल्यांदा बालमानस याची जाणीव करून घेतली पाहिजे या मुलाला नेमकं काय वाटतं कारण आपण त्या वयाचे असताना आपल्याला जे वाटत होतं त्याच्यातून आपण पुष्कळ पुढे निघून आलेलो आहोत आपल्याला ते आठवेलच असं नाही पण आ आणि पिढी पण झपाट्याने बदलते तर आत्ता या मुलांना काय वाटतंय याची जाणीव करून घेऊन म्हणजे साहित्यामध्ये खरं म्हणजे परमन प्रवेश किंवा परचित्त प्रवेश याची खूप जरुरी असते तर तसं जर तुम्ही परचित्त प्रवेश केलं परमन प्रवेश केलात या मुलाला नेमकं काय बोलायचं आहे त्याची देहबोली जाणून घेतलीत तर मुलं मुलांना बोलता येत नाही पण मुलं खूप नाना तऱ्हेने सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात बालसाहित्यांच्या बाबतीत माझी एक थोडीशी तक्रार अशी आहे की ते लोक किंवा मी पण त्याच्यात आहे ते लोक म्हणताना की मी लिहिते मी लिहिते मैत्रियी म्हणजे माझ्या नातीबद्दल पण तिला काय वाटतं आहे हे मी माझ्या तोंडूनच सांगते म्हणजे माझं वय मी विसरत नाही आहे तर माझं वय विसरून मी जेव्हा मैत्रिणीच्या वयाची होईन मनानं तेव्हाच ते चांगलं ते उत्कृष्ट बालसाहित्य होऊ शकेल आणि ह्याला माझ्या दृष्टीने अपवाद ज्ञानपीठ विंदा करंदेकर विंदा करंदेकरांच्या इतक्या सुंदर बालकविता आहेत की सांगता सोय नाही आणि तुमची एक कविता जाता जाता ऐकवाल का बालसाहित्य बालदिनाच्या दिवशी कविता नक्की ऐकूया कवितेचं नाव आहे सांज झरझर झरझर निज पानात पानात आली झरझर झरझर निज पानात पानात आली वाऱ्याची वाऱ्याची दूर साहूला रानात गेली बिलवर नादात पोरी लाजत लाजत आल्या बिलवर नादात पोरी लाजत लाजत आल्या उन्हाचे उन्हाचे मोर केसात माळून गिरकत गिरकत सांज बाशिंग बांधून आली सोनेरी बिल्लोरीशाल डोंगर झाकून गेली सोनेरी बिल्लोरीशाल डोंगर झाकून गेली बालचमुन आपण जसं सांगू जसं त्यांच्याशी बोलू तसं ते राहतात तसं ते वागतात तसं ते बोलतात चुकली दिशा तरीही हुकलेनं श्रेय सारे वेड्या मुशा फिराला सामील सर्व तारे असं विंदाकरंदीकर म्हणतात ते खरंच आहे या ताऱ्यांना आपण मोकळीक द्यायला हवी त्यांच्याशी बोलायला हवं त्यांच्याबरोबर बागडायला हवं आणि हेच तर बालदिनाचं खरं श्रेय आहे कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मय मेंदळे दिनमान न्यूज पुणे